बातमी आहे बीडमधून। जिल्ह्यात सध्या अतिशय दुष्काळ परिस्थिती आहे। जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत। या दुष्काळी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत। त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली। शरद पवार हे बीड जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत। आतापर्यंतच्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ अधिक जास्त आहे। या दुष्काळामध्ये शासनाने दुष्काळ योजना करण्याची गरज आहे। दुष्काळाच्या झळा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही आहेत। तसेच नाशिक नगर नंदुरबार मध्ये देखील दुष्काळाच्या झळा भयंकर आहेत। राज्यात सर्वदूर दुष्काळाचं संकट आहे। गुरांना पाणी नाही, टँकरचं पाणी गावांना पूर्णपणे मिळत नाही, शिवाय दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं रोगराई पसरण्याची भीती आहे। मजुरी मिळत नाही म्हणून मजुरांची तक्रार आहे। छावण्यांमध्ये गैरप्रकार झाला ते मी वाचलं आहे। एक व्यक्ती चुकत असेल तर संपूर्ण छावणी चालकांना वेठीस धरू नये, चौकशी करून कारवाई केली पाहिजे, सर्व बाबींवर धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतला पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे फळबागांसाठी सरकारनं अर्थसहाय्य करावं, आज हे संकट आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन मदत करावी असंही शरद पवार यांनी नमूद केलं। शंभर ते 105 आवू शकते असं सांगितलं। मग त्यांनी कॅल्क्युलेशन दिलंय, ते कॅल्क्युलेशन मी काही सखोल अभ्यास केलेले नाही, पण सरसकट सगळ्यांची मागणी ही आहे, त्यामुळे त्याच्यात लक्ष आणि एका व्यक्तीला किंवा दर दोन्ही पाणी महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात जे उपलब्ध आहे त्यापेक्षा कितीतरी कमी पाणी आज बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून आहे। त्याच्यासाठी काही योजना सरकारच्या वतीनं केल्या गेल्या, आणखीन काही योजना प्रगत अवस्थेमध्ये आहेत। इथं काही इरिगेशन होण्याची स्थिती आज दुर्दैवाने दिसत नाही, पण त्याही परिस्थितीत मात कशी करायची याचा विचार करून काही पावलं टाकली पाहिजे। आज हा दुष्काळ नेहमीच्या दुष्काळापेक्षा अधिक, मगाशी मी बोलत असताना सांगितलं की मी 1972 दुष्काळ बघितला, 1978 दुष्काळ बघितला, त्या दोन्ही काळामध्ये मी राज्य सरकारमध्ये कामही करत होतो। त्याच्यानंतर 2009 आणि 2010 सोहळ्याचा दुष्काळ हाही मी पाहिला, त्यावेळेला केंद्रामध्ये माझ्याकडे जबाबदारी होती। या सगळ्या काळामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची नीतीही राबवली। आज याच्यामध्ये अनेक गोष्टी करायची गरज आहे। एक तर असं दिसतं की क्षेत्र मोठं आहे, क्षेत्र मोठं याचा अर्थ बीड जिल्हा चारा छावणी चालक संघटनेच्या वतीनं आतापर्यंत चारा छावणीचे देयक न दिल्यामुळे सर्व छावण्या बंद करून जनावरांना चारा देणार नाही असं निवेदन शरद पवार यांना चारा छावणी चालकांनी दिलं होतं। मात्र शरद पवार यांच्या विनंतीने हे आंदोलन चारा छावणी मालकांनी मागे घेतले आणि आणखीन 8 दिवस वाट पाहणार असं छावणी चालकांनी त्यांना सांगितलं।